गुड मॉर्निंग फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न द लेसन ऑफ माय इंग्लिश कोर्स बुक स्टैंडर्ड 10 यूनिट नंबर 2.6. द नेम ऑफ द लेसन इज वर्ल्ड हेरिटेज. एज यू नो दैट वी हैव ऑलरेडी डिवाइडेड दिस लेसन इन 4 पार्ट्स एंड वी हैव टेकन और लर्न 2 पार्ट्स एंड नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट विद द थर्ड पार्ट ऑफ द लेसन. फर्स्ट ऑफ ऑल आई रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू ओपन यूर टेक्स्ट बुक एंड सी ऑन पेज नंबर 77. हियर इज अ टाइटल, बिकमिंग ए वर्ल्ड हेरिटेज. फर्स्ट आई विल रीड द पैराग्राफ एंड देन वी विल सी इट्स एक्सप्लेनेशन. Becoming a World Heritage Site. There are 5 steps in becoming a World Heritage Site, the first of which is for a country or state party to take an inventory of its significant cultural and natural sites. This is called the tentative list, and it is important because nominations to the World Heritage List will not be considered unless the nominated site was first included on the tentative list. Next, countries are then able to select sites from their tentative lists to be included on a nomination file. The third step is a review of the nomination file by 2 advisory bodies consisting of the International Council on Monuments and Sites and the World Conservation Union, who then make recommendations to the World Heritage Committee. The World Heritage Committee meets once a year to review these recommendations and decide which sites will be added to the World Heritage List. The final step in becoming a World Heritage Site is determining whether or not a nominated site meets at least one of 10 selection criteria. If the site meets these criteria, it can then be inscribed on the World Heritage List. Once a site goes through this process and is chosen, it remains the property of the country on whose territory it sits, but it also becomes considered within the international community. विद्यार्थी मित्रांनो, वर्ल्ड हेरिटेज या पाठाचा आपण या ठिकाणी तिसरा भाग पाहत आहोत. पान नंबर 77, बिकमिंग ए वर्ल्ड हेरिटेज साईट. याचा अर्थ की एखादं जागतिक वारसास्थळ कसं ठरतं, कसं बनतं किंवा बनण्याचे टप्पे काय आहेत वगैरे. देर आर 5 स्टेप्स इन बिकमिंग ए वर्ल्ड हेरिटेज साईट. म्हणजे जागतिक वारसास्थळ ठरविण्याचे 5 टप्पे किंवा 5 पायऱ्या आहेत. द फर्स्ट ऑफ विच इज फॉर ए कंट्री ऑर स्टेट पार्टी टू टेक एन इन्व्हेंटरी ऑफ इट्स सिग्निफिकंट अँड कल्चरल साइट्स. हियर इज अ डिफिकल्ट वर्ड, इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरी मीन्स ए डिटेल्ड लिस्ट, ज्याला आपण म्हणतो तपशीलवार यादी. पहिला टप्पा किंवा पहिली पायरी म्हणजे काय, तर एखाद्या देशाने किंवा राज्यपक्षाने आपल्याकडील सिग्निफिकंट, सिग्निफिकंट म्हणजे लक्षणीय किंवा उल्लेखनीय सांस्कृतिक व नैसर्गिक स्थळांची तपशीलवार यादी तयार करणे. दिस इज कॉल्ड द टेंटेटिव्ह लिस्ट. आणि याच यादीला आपण प्रायोगिक यादी किंवा तात्पुरती यादी असे म्हणतो किंवा असे म्हणतात. अँड
इट इज इम्पॉर्टंट बिकॉज आणि ही यादी अत्यंत महत्त्वाची आहे का बिकॉज नॉमिनेशन्स टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट विल नॉट बी कन्सिडर्ड अनलेस द नॉमिनेटेड साइट वॉज फर्स्ट इन्क्लुडेड ऑन द टेंटेटिव लिस्ट. ही यादी का महत्त्वाची आहे तर याचं कारण आहे एखाद्या नामांकित स्थळाचा ठिकाणाचा जर या प्रथम या प्रायोगिक यादीमध्ये समावेश केलेला नसेल तर जागतिक वारसा यादीसाठीच्या नामनिर्देशनामध्ये नामांकनामध्ये त्या ठिकाणाचा त्या स्थळाचा विचार केला जात नाही. ही झाली दुसरी पहिली. नेक्स्ट, कंट्रीज आर देन एबल टू सिलेक्ट साइट्स फ्रॉम देअर टेंटेटिव लिस्ट टू बी इन्क्लुडेड ऑन ए नॉमिनेशन फाईल. आणि यानंतर काय होतं तर प्रत्येक देश आपल्या प्रायोगिक यादीमधून आपल्या तपशीलवार यादीमधून नामांकन किंवा नामनिर्देशन फाईलमध्ये समावेश करण्यासाठी काही स्थळ किंवा काही ठिकाणं निवडतो. द थर्ड स्टेप इज ए रिव्ह्यू ऑफ द नॉमिनेशन फाईल. आणि तिसरा टप्पा किंवा तिसरी पायरी कोणती आहे तर पहा, द थर्ड स्टेप इज ए रिव्ह्यू ऑफ द नॉमिनेशन फाईल. तर तिसरा टप्पा म्हणजे की दिलेलं ही जी काही द थर्ड स्टेप इज ए रिव्ह्यू ऑफ द नॉमिनेशन फाईल ही जी नामनिर्देशन फाईल आहे त्या नामनिर्देशन फाईल किंवा त्याचं अवलोकन करणे तिसरी पायरी. हे अवलोकन कोण करतं? बाय टू ॲडवायझरी बॉडीज. तर दोन सल्लागार समित्या कन्सिस्टिंग ऑफ, या सल्लागार समित्यामध्ये कोण असतं? ऑफ द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट्स अँड द वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन. या समित्यामध्ये कोण असतं तर जागतिक स्मारके व स्थळे परिषद आणि जागतिक संरक्षण संघ या दोन संस्थांचे प्रतिनिधी त्या सल्लागार समित्यामध्ये असतात. हु देन मेक रिकमेंडेशन्स टू द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. आणि या दोन सल्लागार समित्या नंतर आपण केलेलं जे काही परीक्षण आहे त्या संदर्भात ते जागतिक वारसा समितीकडे आपल्या शिफारशी पाठवतात किंवा शिफारशी करतात. सी वन सगेन दिस सेंटेन्स. द थर्ड स्टेप इज ए रिव्ह्यू ऑफ द नॉमिनेशन फाईल बाय टू ॲडवायझरी बॉडीज कन्सिस्टिंग ऑफ द इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ मॉन्युमेंट्स अँड साईट्स अँड द वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन. हु दे मेक रिकमेंडेशन्स टू द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. तर तिसऱ्या टप्प्यामध्ये जागतिक स्मारके व स्थळे परिषद, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ मॉन्युमेंट्स अँड साईट्स अँड आणि जागतिक संरक्षण संघ वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन यांच्या दोन सल्लागार समित्या या नामांकन फाईलीचे परीक्षण करतात आणि जागतिक वारसा समितीकडे आपल्या शिफारशी पाठवतात. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट्स वन्स ए इयर. चौथी पायरी आहे की जागतिक वारसा समितीची वर्षातून एकदा बैठक होते. कशासाठी होते? टू रिव्ह्यू दीज रिकमेंडेशन्स. या दोन सल्लागार समित्याकडून त्यांच्याकडे आलेल्या ज्या शिफारशी आहेत या शिफारशींचं अवलोकन करण्यासाठी वर्षातून एकदा जागतिक वारसा समितीची बैठक होते. अँड डिसाईड विच साईट्स विल बी ॲडेड टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. आणि या शिफारशींचे अवलोकन ही जागतिक वारसा समिती करते आणि कोणती स्थळे जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करता येतील हे ठरवते. द फायनल स्टेप इन बिकमिंग ए वर्ल्ड हेरिटेज साईट इज डिटरमाइनिंग फेदर ऑर नॉट
a nominated sign meets at least one of 10 selection criteria. आणि जागतिक वारसा स्थळ बनण्याचा शेवटचा टप्पा शेवटची पायरी म्हणजे सदरी एखादं ठिकाण किंवा स्थळ हे 10 निवड निकषापैकी 10 निवड निकषापैकी एखादं निकष निकषापैकी किमान एक निकष पूर्ण करते की नाही हे तपासणे. The final step in becoming a World Heritage Site is determining whether or not a nominated site meets at least one of 10 selection criteria. आणि जागतिक वारसा स्थळ बनण्याचा शेवटचा टप्पा म्हणजे सदरील नामांकित स्थळ हे 10 निवड निकषापैकी किमान एक निकष पूर्ण करते की नाही हे तपासणे. If the site meets these criteria, जर समजा एखाद्या सदरील ठिकाणाने किंवा स्थळाने जर निकष पूर्ण केले इट कॅन देन बी इन्स्क्राइब्ड ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट, तर जागतिक वारसा यादीमध्ये त्या स्थळाचे त्या ठिकाणाचे नाव नोंदवले जाते लिहिले जाते. वन्स ए साईट गोज थ्रू दिस प्रोसेस अँड इज चोजन, समजा एखादं ठिकाण या संपूर्ण प्रक्रियेमधून गेले जाऊन किंवा प्रक्रियेमधून निवडले गेले, इट रिमेन्स द प्रॉपर्टी ऑफ द कंट्री ऑन हूज टेरिटरी इट सिट्स बट इट ऑल्सो बिकम्स कन्सिडर्ड विद इन द इंटरनॅशनल कम्युनिटी. जर समजा एखादं स्थळ या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जाऊन निवडले गेले तर ते स्थान ते ठिकाण ज्या भागात आहे ज्या देशात आहे त्या देशाची तर ती मालमत्ता असतेच, परंतु आंतरराष्ट्रीय समुदायाचाही ते ठिकाण एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून ओळखले जाते किंवा गणले जाते. विद्यार्थी मित्रांनो, वर्ल्ड हेरिटेज या पाठाचा तिसरा भाग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. याचा अर्थ किंवा याचे एक्सप्लेनेशन आपल्याला समजलं असेल. यानंतर आपण या पाठावरच्या काही ॲक्टिव्हिटी पाहूया. प्रश्नपत्रिकेत A1, A2, A3, A4 या पद्धतीच्या ज्या ॲक्टिव्हिटी असतात तशा एक दोन ॲक्टिव्हिटी आपण पाहूया. बघा, A3 इज रिलेटेड टू व्होकॅब्युलरी. Find from the passage the opposites. Opposites म्हणजे विरुद्ध अर्थ of the following. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द शोधा. त्यातला पहिला शब्द आहे exclude, EXCLUDE, आणि दुसरा शब्द आहे फायनल. काय बरं येईल त्या पहिल्या शब्दासाठी? एक्सक्ल्यूड. बरोबर आहे. एक्सक्ल्यूडला विरुद्धार्थी शब्द काय येईल? इन्क्ल्यूड, INCLUDE. आणि फायनल याला विरुद्धार्थी शब्द या धड्यामधला आता आपण शिकलेला पाठामधला कुठला भाग येईल? तर टेंटेटिव्ह म्हणजे तात्पुरती. हा जो उत्तर देऊ शकते. त्यानंतर A4 साठी आपण एक ऍक्टिव्हिटी पाहू. A4 ऍक्टिव्हिटी रिलेटेड टू कॉन्टेक्स्च्युअल ग्रामर. ऍड ए क्वेश्चन टॅग ज्याला टेल टॅग असंही म्हटलं जातं. टेल टॅग बघा वाक्य आहे. देर आर 5 स्टेप्स इन बिकमिंग ए वर्ल्ड हेरिटेज
sign. What we have to do at the time of, you know, adding a question tag, first of all, we have to write the sentence as it is. There are 5 steps in becoming a world heritage site. And instead of full stop, we have to put here comma. This is the first step. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे का पहा. काय सहाय्यकारी क्रियापद? आ. दिलेले वाक्य होकारार्थी का नकारार्थी पहा. दिलेले वाक्य होकारार्थी, म्हणून आपल्याला या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापदामध्ये काय मिळवावं लागेल? तर नॉट. मग आर प्लस नॉट काय होईल? अरण. हे त्याचं संक्षिप्त रूप होईल. काय होईल? अरण. आणि या ठिकाणी वाक्याची सुरुवात देणं लागेल, त्यामुळं या ठिकाणी करता म्हणून काय वापरतो आपण? देर. म्हणून या ठिकाणी क्वेश्चन टॅग काय होईल? अरंट देर. वी विल सी वन मोर ऍक्टिव्हिटी रिलेटेड टू A2 अँड यू नो दॅट द क्वेश्चन इज गिव्हन ऑन पेज नंबर 77. द क्वेश्चन इज हू मेक्स रिकमेंडेशन्स टू द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. बघा या प्रश्नाचं उत्तर आत्ता या ठिकाणी पेज नंबर 77 वर जो आपण परिच्छेद पाहिला त्या परिच्छेदामध्ये याचं उत्तर आहे. त्याचं उत्तर असं आहे, टू ॲडवायझरी बॉडीज कन्सिस्टिंग ऑफ द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट्स अँड द वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन. These two advisory bodies make recommendations to the World Heritage Committee. विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्ल्ड हेरिटेज या पाठाचाच तिसरा भाग या ठिकाणी संपवलेला आहे. या ठिकाणी आपण थांबूया अँड वी विल मीट फॉर द फोर्थ अँड फायनल व्हिडिओ इन द नेक्स्ट पीरियड. थँक्यू.